पैठण तालुक्यातील ढाकेफळ डोरकिन परिसरातील झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पैठण तालुक्यातील ढाकेफळ ढोकरण परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, हरभरा या पिकांसह मोसंबी, केशर, आंब्यांच्याही झाडांचे नुकसान झाले आहे. गव्हाचे पीक हे थोड्याच दिवसात हातात येणार होते, परंतु वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडल्याने उभा गहू जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची दखल घेऊन त्वरित भरपाई करावी अशी मागणी ढाकेफळ परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. काल व परदेशी पाऊस झाला, त्यामुळं आतोनात नुकसान झाली. गहू, हरभरे, ज्वारी आणि याचं भयानक नुकसान झालं. त्वरित शासनाने त्याच्यावर निर्णय घेऊन त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई यावरना पूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात पूर्ण पाठवावी. मागची सुद्धा यावरणाचा लाभ मिळालेला नाही शेतकऱ्याला, त्याचा लाभ तात्काळ शेतकऱ्याच्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा व ते लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न करावा अशी माझ्या वतीनं मी शासनाला विनंती करतो. माझी पैठण तालुक्यात 74 जळगाव शिवारात 1000 मोसंबी झाडी, पण या वादळी वाऱ्यामुळं आणि सतत 4 दिवसापासून पाऊस चालू असल्यामुळं एवढी नुकसान झाली. एक झाडाला वर फळ नाही राहिलं, गुंडी सगळी पूर्ण गुंडी मोसंबीची गळून पडली, आंब्याची कैऱ्या सुद्धा गळून पडल्या. माझ्याकडे 400 आंबा आहे केसर, पण सगळी नुकसान झाली. आता एवढी तेव्हा थोडं थोडं पाणी देऊन ही कसतरी जगवलं आहे आम्ही बगीचे, पण आता त्याची अशी वादळी वाऱ्यामुळे ते जर नुकसान झालं तर शेतकऱ्यांना तिथून पुढे काय करायचं? अहो, या हलगर्जीपणाने शेतकऱ्यांना जर मागचे पैसे आम्हाला भेटले नाही, अधिकारी लोक पंचनामे करायला तयार नाही, तिथून ते आम्हाला अजून आदेश आलेले नाही आहे, मग शेतकऱ्यांनी त्याचं काय करणार? आता इथून पुढे शेतकऱ्याला सगळे इथून पुढचा टाईम कसा धाकायचा आणि काय करायचं याच्यामुळे शेतकऱ्याला जीवनयात्रा संपायचा टाईम आलेला आहे. आत्महत्या केल्या शेतकऱ्याला पर्याय राहिलेला नाही, कारण इकडून तिकडून सावकारी लोक सावकारचं कर्ज काही बँकेचं कर्ज घेऊन इकडून तिकडून केलं, हे कसतरी जगवायचं काम केलं, पण आता ते वाचलंच नाही. ते सावकारी देणं द्यायचं कसं, बँकेचं कर्ज फेडायचं कसं? त्याच्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. आमचं पूर्ण सर्कलमध्ये अशीच नुकसान झाली, वादळी वारा आणि पाऊस. मागच्या आठवड्यात जे 4 दिवसापूर्वी पाऊस झाला साहेब, त्याच्यात इतकं नुकसान झालं आमचं, आणि कालचं जे पाऊस झाला खूप भयानक झाला. माझा पुरा गहू आडवा झाला आणि गव्हाच्या आतून इतकी नुकसान झाली, तर शासनानं आम्हाला त्वरित मदत करावं आणि अर्जंट जितकं होतं तितका तोपर्यंत मला मदत करायचा प्रयत्न करावा. आणि आमचं टोटल नुकसान झालं, ज्वारी, गहू, हरभरा आणि मोसंबीचे सगळे गुंडे गळून पडल्या, त्यासाठी सरकारनं आमच्यावर थोडीफार मेहरबानी करून पूर्वी पंचनामे करून आम्हाला मदत मिळण्याचा प्रयत्न करावा.